लास्ट व्हिडिओ मध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली होती, त्याच्यामध्ये आपण हे पाहिलं होतं की कोणते कोणते ऑर्गन्स आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची आणि त्याची एसेसरी ग्लँड्स आपण पाहिली होती. आज आपण स्ट्रक्चर ऑफ टेस्टिस हे पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये त्याचं हिस्टॉरिकल स्ट्रक्चर. आपण हे पाहिलं होतं की टेस्टिस जी आहे ती ओव्हल शेप आहे आणि ती एक पेअर मध्ये मेल मध्ये प्रेझेंट असते आणि त्यांची जर आपण लेंथ पाहिली असेल तर लेंथ मी सांगितलेली तुम्हाला 3 ते 4 सेंटीमीटर असते आणि त्याची जी विड्थ असते तर ती किती असते 2 ते 3 सेंटीमीटर त्याची विड्थ असते. त्यानंतर हे जर स्ट्रक्चर आपण पाहतोय तर हे काय आहे तर हे LS ऑफ टेस्टिस आहे. LS म्हणजे काय? लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतला गेला टेस्टिसचा. आपण जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्याची 3 वेगळी वेगळी कव्हरिंग आहे. तर जे काही टेस्टिस असतं ते बाहेरचं जे आवरण आहे त्याचं, हे जे बाहेरचं आवरण आहे टेस्टिसचं, तर त्याला म्हणतात ट्युनिका व्हजाइनलिस. हे बाहेरचं आवरण आहे, ही टेस्टिसची एंटेरियर साइड आहे, ही टेस्टिसची पोस्टेरियर साइड आहे आणि हे जे ट्युनिका व्हजाइनलिस नावाचं जे आवरण आहे किंवा कव्हरिंग आहे हे फक्त एंटेरियर साइडला आहे, पोस्टेरियर साइडला नाही येते. सो इट इज प्रेझेंट ऑन एंटेरियर साइड ऑफ टेस्टिस बट इट इज ऍब्सेंट इन पोस्टेरियर साइड ऑफ टेस्टिस. सो ट्युनिका व्हजाइनलिस हे तुमच्या लक्षात आलं असेल. दुसरं जे आवरण आहे किंवा दुसरं जे कव्हरिंग आहे त्याला म्हणतात ट्युनिका अल्ब्युजिना. हा जो ट्युनिका अल्ब्युजिना आहे हा 2 नंबरचं कव्हरिंग आहे. तुम्ही जर पाहिलं असेल हा पूर्ण टेस्टिसच्या होती तुम्हाला दिसतोय, फक्त इथं दिसत नाहीये. तर हा झाला दुसरा कव्हरिंग टेस्टिसचा आणि हा जो कव्हरिंग आहे तर हा काय करतो, असे सेप्टम्स डेव्हलप करतो. आता तुम्ही पहा हा जो पार्ट असेल पूर्णपणे, ही जी पोकळी आहे तरी आतमध्ये सुद्धा गेलेला आहे हा पांढरा भाग पूर्णपणे. तर हे काय करतो ट्युनिका अल्ब्युजिना, काय निर्माण करतं, हे सेप्टम्स ऑफ टेस्टिस त्याला म्हणतात. काय म्हणतात? सेप्टम्स ऑफ टेस्टिस आर फॉर्म्ड. सो दिस इज आर द सेप्टम्स ऑफ टेस्टिस विच आर फॉर्म ड्यू टू ट्युनिका अल्ब्युजिना. आणि त्याच्या आतमध्ये तिसरा जो कव्हरिंग आहे तो आहे ट्युनिका वेसिकुलोसा. तिसरं जे आवरण आहे ते आहे ट्युनिका वेसिकुलोसा. तर काही पुस्तकामध्ये दिलं असतात, काही पुस्तकामध्ये दिलेलं नाहीये, पण ते आवरण 3rd लेअर आहे. टेस्टिसचे किती लेअर झाली? 3 लेअर झाली, ट्युनिका व्हजाइनलिसा, ट्युनिका अल्ब्युजिना आणि ट्युनिका वेसिकुलोसा. सो देर आर 3 लेअर, देर आर 3 लेअर्स ऑफ टेस्टिस. आता हे 3 लेअर आपण पाहिली, सेप्टम सुद्धा पाहिला आपण, तो आतमध्ये गेलेला दिसतो. आणि ह्या सेप्टमच्या नंतर आतमध्ये आपल्याला असं राउंडेड स्ट्रक्चर दिसतं किंवा गोल आकाराचे जे स्ट्रक्चर दिसतात त्यांना आपण म्हटलेलं आहे टेस्टिक्युलर लोब्युल्स. काय म्हटलं आहे? दे आर कॉल्ड एज टेस्टिक्युलर लोब्युल्स. हे पूर्णपणे हे एक लोब्युल, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. मग असे जे लोब्युल्स एका टेस्टिस मध्ये ते 200 ते 300 असतात. किती असतात? 200 ते 300 टेस्टिक्युलर लोब्युल्स एका टेस्टिस मध्ये प्रेझेंट असतात. मग हे जे लोब्युल्स आहे ह्या लोब्युल्सच्या आतमध्ये तुम्ही जर पाहिलं तर असं लक्षात येतं की त्याच्या आतमध्ये असे कन्व्हॉल्युटेड टिब्युल्स प्रेझेंट आहे. हा एक लिब्युल आहे, याच्यामध्ये 2 प्रेझेंट आहे. हा दुसरा लिब्युल आहे, याच्यामध्ये 1, 2, 3 प्रेझेंट आहे. तर असे जे लोब्युल्स आहे याच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतात? कन्व्हॉल्युटेड सेमिनिफेरस टिब्युल्स प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात? सेमिनिफेरस टिब्युल्स आर प्रेझेंट इन लोब्युल. मग एका लिब्युलच्या आतमध्ये, इन 1 लोब्युल, इन 1 लिब्युल कन्व्हॉल्युटेड सेमिनिफेरस टिब्युल्स आर प्रेझेंट आणि त्यांचा नंबर किती असेल? मग ते 1 ते 3 असू शकतात. त्यांचा नंबर किती आहे? 1 ते 3 एका लिब्युलच्या आतमध्ये सेमिनिफेरस टिब्युल्स असू शकतात.
मग हे जे सेमिनिफेरस टिब्युल्स आहे याच्या आतमध्येच स्पर्मचं प्रोडक्शन होत असत. आणि नंतर हे जे स्पर्म्सचं प्रोडक्शन झाल्यानंतर हे स्पर्म्स हे जे तुम्हाला एक डक्ट दिसतोय ह्या डक्टला म्हटलेला आहे किंवा टिब्युलला म्हटलेला आहे स्ट्रेट टिब्युल. काय म्हणायचं? स्ट्रेट टिब्युल. सो स्ट्रेट दिसतं पूर्णपणे, सरळ दिसतं आपल्याला, त्यामुळे त्यांचं नाव काय दिलंय? स्ट्रेट टिब्युल्स. हे जे स्ट्रेट टिब्युल्स आहे ते पुढे जाऊन काय फॉर्म करतात? नेटवर्क फॉर्म करतात. नेटवर्क फॉर्म करतात आणि ते जे नेटवर्क तयार होतं किंवा हे नेटवर्क ऑफ टिब्युल्स फॉर्म करतं आणि ह्या नेटवर्क ऑफ टिब्युल्सला म्हटलेलं आहे रिटी टेस्टीज. काय म्हटलेलं आहे? रिटी टेस्टीज. हे जे रिटी टेस्टीज आहे हे जे नेटवर्क आहे पुढे जाऊन काय होतं? असे फाईन ब्रांचेस तयार होतात. काय तयार होतात? फाईन ब्रांचेस तयार होतात आणि हे ब्रांचेस 10 ते 12 त्यांचा नंबर असतो एका टेस्टीज मध्ये आणि त्यालाच म्हटलेलं आहे काय? तर व्हास इफरेन्शिया. काय म्हटलेलं आहे? व्हास इफरेन्शिया म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे हे जे व्हास इफरेन्शिया आहे तर बाहेरची जी बाजू दिसते आपल्याला हिरव्या रंगामध्ये काढलेली तर त्याला म्हटलेलं आहे पूर्णपणे याला म्हणायचं आहे इपिंडिडायमिस. काय म्हटलेलं आहे? इपिंडिडायमिस. आणि इपिंडिडायमिसची किती पार्ट सांगितली होती? तर 3 पार्ट सांगितली होती. हे जे वरचं आवरण आहे हे वरचं ते याला म्हटलेलं आहे कॅपेट इपिंडिडायमिस. हा जो मधला आहे याला म्हटलेला आहे कार्पस इपिंडिडायमिस. आणि खालचा जो पार्ट होता इपिंडिडायमिसचा त्याला कॉडल इपिंडिडायमिस आपण असं म्हटलं होतं. नंतर हे जे इपिंडिडायमिस आहे याच्या पुढे कोणता हार्मोन असतो? मग तो असतो वासा डिफरेन्शिया. काय असतो? वासा डिफरेन्शिया. याच्यानंतर आपल्याला हे पाहिजे आहे की हे जे कन्व्हर्टेड सेमिनिफेरस टिब्युल्स आहे याचं स्ट्रक्चरच्या आतमध्ये कशा पद्धतीनं स्पर्म्स फॉर्मेशन होतात हे आपल्याला पाहिजे आहे. तर एलएस ऑफ टेस्टीज मध्ये आपण पाहिलं होतं की जे काही टेस्टीजचं स्ट्रक्चर आहे तर त्याच्या आतमध्ये त्याची 3 आवरणं होती आणि आतमध्ये असे ल्युबिल्स प्रेझेंट होती आणि एका ल्युबिलच्या आतमध्ये 2 किंवा 3 कन्व्हर्टेड टिब्युल्स प्रेझेंट होती. मग जर हा जर एक कन्व्हर्टेड टिब्युल्स असेल सेमिनिफेरस टिब्युलचा आणि जर आपण याचा जर टीएस घेतला म्हणजे इथून असा जर कट केला आणि तर त्याच्या आतमध्ये आपल्याला काय दिसेल? तर आपल्याला असे 2 सेमिनिफेरस टिब्युल्स दिसतील किंवा 3 सेमिनिफेरस टिब्युल्स दिसतील. मग हे जे सेमिनिफेरस टिब्युल्स आहे तर याचं हे एक सेमिनिफेरस टिब्युल्स आहे, हा दुसरा सेमिनिफेरस टिब्युल्स आहे आणि याच्या आतमध्ये ही जी जागा आहे तर याला म्हणतात इंटरस्टेशियल स्पेस. काय म्हणतात? इंटरस्टेशियल स्पेस. स्पेस आणि ह्या इंटरस्टेशियल स्पेसच्या आतमध्ये आपल्याला एक विशिष्ट प्रकाराच्या सेल्स दिसतात. विशिष्ट प्रकाराच्या काय दिसतात? अशा सेल्स दिसतात आणि ह्या सेल्सलाच म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे ह्या सेल्सला? ह्या सेल्सला म्हणतात लिडिक सेल्स. काय म्हणतात? लिडिक सेल्स. आणि ह्या लिडिक सेल्स ज्या आहे ते एक विशिष्ट प्रकारचं हार्मोन तयार करतं आणि त्या हार्मोनला काय म्हणतात? मग टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन हार्मोन किंवा त्याला म्हणतात अँड्रोजन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अँड्रोजन. मग हे जे लिडिक सेल्स आहे हे काय सिक्रेट करतात? टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन सिक्रेट करतात. त्यांना दुसरं नाव आहे अँड्रोजन आणि हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स इन मेल डेव्हलप करतात. कोण करतं? टेस्टोस्टेरॉन. नंतर हे जे एक स्ट्रक्चर आहे तर हे कशाचं स्ट्रक्चर आहे? मग सेमिनिफेरस टिब्युलचं.
सेमिनिफेरस टिब्यूलच स्ट्रक्चर आहे इथून तर इथपर्यंत हा एक सेमिनिफेरस टिब्यूल झाला. मग हे जे सेमिनिफेरस टिब्यूल आहे तर याच्या आतमध्ये तुम्ही जर नीट लक्ष देऊन पाहिलं तर असं लक्षात येतं की अशा एक विशिष्ट प्रकाराच्या लांब पेशी आहे. सो दिस पिरामिडल शेप सेल्स ज्या आहे ह्या सेल्सला म्हणतात सर्टोली सेल्स. काय म्हणतात? सर्टोली सेल्स. आणि ह्या ज्या सर्टोली सेल्स आहे ज्या पिरामिडल सारख्या दिसतात ह्या सर्टोली सेल्स काय करतात तर ह्या नरिशमेंट नरिशमेंट देत असतात फॉर डेव्हलपिंग स्पर्म. फॉर डेव्हलपिंग स्पर्म जे काही स्पर्म डेव्हलप होतात सेमिनिफेरस टिब्यूलच्या आतमध्ये त्यांना नरिशमेंट देण्याचं काम कोण करतं? त्या सर्टोली सेल्स करत असतात. मग जर हे एक सेमिनिफेरस टिब्यूल आहे हा दुसरी सेमिनिफेरस टिब्यूल आहे तर याच्या आतमध्ये हे बाहेरचं जे आवरण आहे सर्टोली सेल्स आहे ही एक सर्टोली सेल्स आहे ही दुसरी सर्टोली सेल्स आहे याच्या आतमध्ये हा जो स्पेस दिसतो तर इथे एक विशिष्ट प्रकारच्या पेशी असतात आणि त्या पेशींना म्हणतात जर्मिनल इपिथेलियम. काय म्हणतात? सो दीज सेल्स आर कॉल्ड एज जर्मिनल इपिथेलियम. ह्या जर्मिनल इपिथेलियल सेल्स ज्या असतात ह्या काय करतात? स्पर्मेटोजेनेसिस ची प्रोसेस तयार होते ह्या जर्मिनल इपिथेलियल सेल्स पासून. आणि ह्या जर्मिनल इपिथेलियल सेल्स ज्या आहे यांना काय म्हणतात? प्रीमॉर्डियल सेल्स. प्रीमॉर्डियल सेल्स ह्या प्रीमॉर्डियल सेल्स ज्या आहे यांचं रूपांतर दुसऱ्या पेशीमध्ये होतं आणि त्या पेशींना काय म्हणतात? मग त्या पेशींना म्हणतात सो दीज सेल्स विल बी कॉल्ड एज स्पर्मॅटोगोनिया. स्पर्मॅटोगोनियल सेल्स. मग ह्या ज्या स्पर्मॅटोगोनियल सेल्स आहे इथून यांचं कन्वर्जन कशामध्ये होतं? तर ते होतं प्राइमरी स्पर्मॅटोसाइट्स मध्ये. कशामध्ये होतं? प्राइमरी स्पर्मॅटोसाइट्स मध्ये होतं. हे प्रायमरी स्पर्मेटोसाइट्स नावाच्या ज्या सेल्स आहे तर त्यांचं रूपांतर कशामध्ये होईल? त्यांचं रूपांतर होईल सेकंडरी स्पर्मेटोसाइट्स मध्ये. आणि त्यानंतर ह्या सेकंडरी स्पर्मेटोसाइट्स काय फॉर्म करतील? तर त्या फॉर्म करतील स्पर्मेटिड्स. स्पर्मेटिड्स फॉर्म करतील आणि नंतर शेवटी काय तयार होईल? स्पर्म किंवा स्पर्मेटोझुआ तयार होईल. So they will give rise to what? Here there will be formation of what? Sperm will be formed. इथं मी sperm काढतो. So in all this compartment this process will occur. या प्रत्येक जी काही compartment आहे त्याच्या आतमध्ये काय होतं? ही process पूर्णपणे होत असती. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. याच्या आतमध्ये काय होईल? हे सर्व काय फॉर्म होऊन राहिलं? तर फॉर्म होतात स्पर्म. मग स्पर्म कोणत्या प्रोसेसनी फॉर्म होतात? स्पर्मेटोजेनेसिस प्रोसेसनी. मग हे जे मी म्हटलं होतं की जर्मिनल इपिथेलियल सेल्स आहे त्यालाच आपण प्रीमॉडियल सेल्स असं नाव दिलं होतं. मग हे प्रीमॉडियल सेल्स जे असतात तर यांच्या आतमध्ये 2n नंबर ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट असतात. 2n नंबर ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट कशामध्ये असतात? मग प्री मॉडेल सेल्स मध्ये असतात. ह्या प्री मॉडेल सेल्स रूपांतर कशामध्ये होतं? स्पर्मॅटोगोनियामध्ये होतं. तर ही प्री मॉडेल सेल्स रूपांतर कशामध्ये झालं? स्पर्मॅटोगोनियामध्ये झालं. आणि ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात मायटॉसिस. सो दिस डिव्हिजन ऑफ सेल विल ऑकर ड्यू टू द प्रोसेस ऑफ मायटॉसिस. सो इन मायटॉसिस 2n नंबर ऑफ क्रोमोझोम विल बी प्रेझेंट.
आणि नंतर ही स्पर्मेटोगोनियल सेल्स जी आहे ती प्राइमरी स्पर्मेटोसाइट्स मध्ये होती आणि त्यानंतर ही जी प्रोसेस आहे तर ही मियोसिस प्रोसेस होती, त्याच्यामध्ये काय होतं हे प्राइमरी स्पर्मेटोसाइट्सचं रूपांतर सेकंडरी स्पर्मेटोसाइट्स मध्ये होतं, म्हणजेच इथं काय होतं मियोसिस वन होतं, हे सेकंडरी स्पर्मेटोसाइट्सच्या आतमध्ये एन नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात आणि ह्या सेकंडरी स्पर्मेटोसाइट्सचं रूपांतर स्पर्मेटिड्स मध्ये होतं, त्याच्यामध्ये सुद्धा काय प्रेझेंट असणार आहे एन नंबर ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट असणार आहे, त्यानंतर स्पर्मेटिडचं रूपांतर कशामध्ये होतं स्पर्मेटोझुआमध्ये होतं आणि याच्या आतमध्ये सुद्धा काय असणार आहे एन नंबर ऑफ क्रोमोझोम असणार आहे. मग आपल्याला माहित आहे की ह्युमन बिंग मध्ये किती पेयर्स ऑफ क्रोमोझोम आहे 23 पेयर्स ऑफ क्रोमोझोमचा प्रेझेंट, किती प्रेझेंट आहे 23 पेयर्स म्हणतोय मी तुम्हाला, पेयर्स म्हणजे टोटल किती झाली मग 46 क्रोमोझोम, 46 काय झाली क्रोमोझोम प्रेझेंट झाली. पण ज्यावेळेस स्पर्मेटोजेनेसिस प्रोसेस होती म्हणजेच काय फॉर्मेशन ऑफ स्पर्म होतो शेवटी, तर ह्या स्पर्मेटोझुआमध्ये किंवा स्पर्म मध्ये एन नंबर ऑफ क्रोमोझोम असतात, म्हणजेच किती असतात फक्त 23 क्रोमोझोम्स असतात, क्रोमोझोम्स असतात काय असतात 23 क्रोमोझोम्स असतात. याच्यामध्ये काय आहे मग 22 जी आहे त्याला म्हणतो आपण ऑटोसोम, काय म्हणतो ऑटोसोम्स असं म्हणतो. सो 22 आर ऑटोसोमल क्रोमोझोम अँड वन विल बी सेक्स क्रोमोझोम, वन विल बी सेक्स क्रोमोझोम, मग तो एक्स असेल किंवा वाय असेल, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या ज्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आहेत त्यांचं हे एक स्ट्रक्चर आहे. नंतर इथं सर्वात महत्वाचं आहे ह्या ज्या सर्टुली सेल्स ज्या आहे, मी म्हटलं तुम्हाला सर्टुली सेल्स आहे दे आर पिरामिडलिंग स्ट्रक्चर दे प्रोव्हाइड नरिशमेंट फॉर द डेव्हलपिंग स्पर्म. मग हा जो एक स्पर्म मी काढला आहे स्पर्मचं जर स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं तर असं लक्षात येतं की स्पर्म असं स्ट्रक्चर दिसतं इथं, तर ह्याला म्हणायचं हेड रिजन, हेड रिजन याला म्हणायचं मिडल पीस रिजन आणि शेवटी काय आहे टेल रिजन. मग हा जो हेड रिजन आहे तो ह्या सर्टुली सेल्सच्या आतमध्ये प्रेझेंट आहे, सर्टुली सेल्सच्या कुठे प्रेझेंट आहे हेड रिजन स्पर्मचा तो आतमध्ये प्रेझेंट आहे आणि टेल रिजन कुठे प्रेझेंट आहे पाठीमागच्या बाजूने प्रेझेंट आहे किंवा आतमध्ये प्रेझेंट आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तर हे आपण पाहिलं काय पाहिलं टीएस ऑफ टेस्टीस, त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं स्ट्रक्चर ऑफ सेमिनिफेरस टिब्यूल, एक टिब्यूलचं स्ट्रक्चर पाहिलं. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, याच्यामध्ये सुद्धा अशीच प्रोसेस होणार आहे, ह्या सेमिनिफेरस ट्यूब्स मध्ये सुद्धा हीच प्रोसेस होणार आहे, त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम ऑफ सेमिनिफेरस ट्यूब. मग याच्यामध्ये तुम्हाला काही नावं दिले जाणार नाही, त्यावेळेस तुम्ही ती नावं काय करायची आहे तर नावं व्यवस्थित लिहायची आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ टेस्टीज ऑर टीएस ऑफ टेस्टीज, टीएस मीन्स व्हॉट ट्रान्सफर सेक्शन, दिस यू हैव टू कीप इन माइंड. सो दिस वॉज ऑल अबाउट हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर. थैंक यू.